मंडई हे बघा, याचं टेक्स्चर कसं चेंज होत चाललंय, जसं जसं ते गरम होत आहे. कचोरी बनके होगी रेडी, बनारसी कचोरी रेडी. इसके लिए टेस्ट बिल्कुल घर जैसा है, चोखे का टेस्ट है, चाहे लिट्टी का टेस्ट है, दाल है इनकी, चटनी ओवरऑल बेस्ट है. भाई बेस्ट पार्ट है ये, आई लव दिस. तिखट पण आहे. सो ओवरऑल मंडई आपण हे सगळं टेस्ट केलं आहे, त्यामुळे मला श्वास घेऊ द्या. नमस्कार मित्रांनो, मी निलेश बिर्ला पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्युरिओसिटी पॉईंट मंडई. जसं आपलं नाव आहे चॅनलचं क्युरिओस, तसे जे क्युरिओस ट्रक गेला आता हायवेला शूट करतोय. हां, कंटिन्यू करूया आता जिथे होतो आपण. तर हायवेला मी आता शूट करतोय, बराच नॉईस आहे कारण की नाशिक मुंबई हायवेला हरिओम ढाबा आणि प्रभुका ढाबा जे आहे त्याच्यापासून थोडंसं पुढे लोकेशन उघडलेलं आहे, ज्याचं नाव आहे आय लव लिट्टी चोखा मंडई. एकदम ट्रेडिशनल वेमध्ये गोबऱ्या जाळून त्याच्यात लिट्टी गरम होते, आणि या पूर्ण ट्रेडिशनल वेमध्ये आपण लिट्टी चोखा आज टेस्ट करणार आहोत. मी फार एक्साइटेड आहे कारण की लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम असं प्रॉपर ऑथेंटिक लिट्टी चोखा टेस्ट करणार आहे. चला तर व्हिडिओची लगेच सुरुवात करूया. कसा आहे, हमने बहुत मेहनत लिया है पूरा व्हिडिओ शूट करने के लिए, थोडा सा एक्सेंट भी लिया है हमने. क्या है, क्योंकि हम बिहार का आइटम टेस्ट करने वाले हैं, तो बिहारी थोड़ा एक्सेंट में बात करेंगे और वीडियो की शुरुआत करेंगे. करें शुरू, 3, 2, 1 करते हैं वीडियो की शुरुआत. चलिए मैम, आप लिट्टी चोखा के बारे में कुछ रिव्यू देना चाहोगे? आप यहाँ पर आते हो, कैसे लगता है फूड यहाँ का? मैं अभी घर से काफ़ी दूर हूँ, तो मैं इन भैया के हमेशा होटल पे आती रहती हूँ लिट्टी चोखा खाने के लिए. टेस्ट बिल्कुल घर जैसा है, चोखे का टेस्ट है, चाहे लिट्टी का टेस्ट है, दाल है इनकी, चटनी ओवरऑल बेस्ट है. मैं हमेशा खाती हूँ यहाँ पर आके, बहुत अच्छा लगता है. क्या बात है. बनाने का प्रोसेस है मेरा, ये हमारी लिट्टी बन के अंदर से आ गई है. देन मेरा ये जो आग है ना, आग हल्का होने से लिट्टी पकने के लिए कभी भी, तो नीचे हमारा मतलब ठंडा आग है, ठंडा आग है, ठंडे आग को हम ऊपर नीचे कर देंगे. देन इससे क्या होगा, मेरी आँच हल्की हो जाएगी, इससे हमारा लिट्टी जलेगा नहीं बिल्कुल भी. उसके बाद से हम इसको बाहर ही करते हैं, उसके बाद ये कंटिन्यू लिट्टी हम चलाते रहेंगे इसमें, ताकि हमारी लिट्टी जलने ना पड़े. ये करते वक्त हाथ जल गया तो कुछ नहीं जलेगा, आग क्यों, हाथ क्यों जलेगा, क्यों जलेगा हाथ, गरम गरम है ना, बिल्कुल गरम है सर, इस गरम में ही सेकने में इसको मजा आएगा. तो इसको पूरा पकने के लिए कितना समय लगता है? एक्चुअली इसको पूरा पकने के लिए देखा जाए तो मैक्स टू मैक्स 5 से 7 मिनट टाइम लगेंगे सर. तो 5 से 7 मिनट ऐसा ही करना पड़ेगा कंटिन्यू करने के बाद में इसका आगे का प्रोसेस ऊपर नीचे आग को पूरा करना पड़ेगा, क्योंकि लिट्टी ऑटोमेटिक लाल होकर फटना स्टार्ट हो जाएगी. और लिट्टी का पकने का मतलब ये कि लिट्टी यहाँ फटी, मतलब लिट्टी हमारी रेडी हो चुकी है. अच्छा, मतलब लिट्टी फटी तो रेडी हो चुकी है. गर्म ही गर्म जाने के बाद अंदर घी लगेगा, प्योर देसी घी. अच्छा, और घी लगने के बाद ये सर्व होगा आगे. क्या बात है भैया, बहुत एक्साइटिंग है चीज. तो लिट्टी पक चुकी है, फटना चालू हो गई है. Yes. So, उससे समझता है इन शॉर्ट कि वो रेडी हो चुकी है क्या नहीं. हाँ, करे करे वो एक दिखा भी क्रैक. देखिए लिट्टी हमारी फटना स्टार्ट हो चुकी है.
अभी ये लिट्टी बनेगा ना, ये लिट्टी को हम कंटिन्यू ऐसे घुमाते रहेंगे जल्दी ऐसा कंटिन्यूस में। लिट्टी हमारी उसमें टाइट होकर पकनी चाहिए, कड़क होनी चाहिए लिट्टी। दिस इज द ट्रेडिशनल वे ऑफ मेकिंग लिट्टी इन बिहार जी आप इतने पहात है। क्या बात है मंडई, तर फाइनली आपण इथे आता जेवायला बसलोय। बरंच काही आपण इथे ऑर्डर केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता एक एक करून गोष्टी सगळं तुम्हाला दाखवतो। हे बघा, ही आहे डाळ, त्याच्यानंतर इथे आहे चोका आहे हा, इथे आहे लिट्टी। सो बाय द वे कॉम्बिनेशन असं असतं लिट्टी चोका, आणि याची मेकिंग जरा वेगळ्या पद्धतीने होते, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच मेकिंगचा। त्यानंतर इथे आहे मटर कचोरी आहे, बाप रे बाप, आणि इथे त्यांनी दिलेलं आहे आलू मटरची भाजी आहे, आणि एक नंबर चटणी दिसते ग्रीन चटणी, पाहूया कशी लागते ती। त्याच्यानंतर इथे ब्रेड पकोडला आहे, मी तो थोडासा अगोदर कट करून ठेवला होता कारण की फार गरम आहे हे। त्याच्यानंतर इथे आहे बाप रे बाप वाराणसी कचोरी आहे मंडई। तर एकंदरीत एवढ्या सगळ्या गोष्टी आज आपण टेस्ट करणार आहोत, जे की आहे प्युअर बिहारी स्टाईलमधलं जेवण, जे वाराणसी नाही आहेत बिहारमध्ये, बट स्टील लाईक इट्स पार्ट ऑफ यूपी। जो फूड आपण टेस्ट करतोय लिट्टी चोका, हा ॲक्च्युली ईस्टर्न यूपीमध्ये आणि बिहारमध्ये बराच खाल्ला जातो। चला बडबड बरीच झाली आहे, जेवण सुरू करूया। वा लई भूक लागली मला ऑलमोस्ट। आहा चला तर सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती दाखवतो की लिट्टी काय आहे। सो त्याच्या आतमध्ये स्टफिंग तुम्ही पाहू शकता, ही सत्तूची स्टफिंग आहे। ओहो क्या बात आहे, हे बघा गहूने बनलं आहे पूर्ण लिट्टी, आणि आतमध्ये जी स्टफिंग आहे हे आहे सत्तू। ओहो भाई जरा देखो इसको भाई, एक नंबर, बरंच काही चुरलं गेलेलं आहे। आणि आता भाजी घेऊया ज्याला म्हणतात चोखा। ओहो थोडा जादा क्वांटिटी में लेंगे हम लोग, आणि डाळ ठीक आहे डाळ नंतर टेस्ट करू, पहिले हे टेस्ट करूया। बटाटा खाताना फील होतोय, आणि मीडियम स्पायसी आहे, वुड से लाईक मोर टुवर्ड स्पायसीनेस आहे जो चोका आहे लिट्टीचा। आणि दिस इज समथिंग जे टेस्ट तुमची न्यूट्रल करत आहे, कमी स्पायसी, स्मोकीनेस येतोय खाताना, थोडंसं फील होतोय कारण की बनलंच ते त्याच्यात आहे, त्याच्यामुळे ती चव याच्यात ॲड ऑन होते ऑलरेडी। पुन्हा एकदा टेस्ट करू भाई। भाई लिट्टी चोका लवर जर असेल ना, नक्की या लोकेशनला भेट द्या, ट्रेडिशनल स्टाईलमध्ये लिट्टी चोका पूर्ण बनतो। डाळ बाटी आणि याच्यात फरक तोच आहे की जी बाटी बनते ती अशा पद्धतीने बेक नाही बनत नाही ज्या पद्धतीने तुम्ही पाहिली मेकिंगमध्ये, गवऱ्या जाऊन आणि त्याच्यात राखेमध्ये ते ती प्रॉपर स्टोववर होते, पण हाच त्याच्यातला फरक आहे। हे बघा ही भाजी आहे, मेनली याच्यात वांगं आहे, कांदा आहे, मिरची आहे, कांदा झाला, बटाटा टाकलेला आहे याच्यात, टमॅटो आहे। सो एकंदरीत या सगळ्या गोष्टी त्या सेम गोष्टीत बनवतात ज्या पद्धतीने म्हणताना लिट्टी गरम केली जाते, त्याच मटेरियलवर ते कांदा आणि बघा सगळ्याच गोष्टी गरम करतात। असो बरंच झाले लिट्टी चोका, आता वळूया भाई मटर कचोरी की ओर, दिखावता हुआ आपको ये है। सकाळी नाश्ता जर तुम्हाला करायचा असेल तेही तुम्ही करू शकता, टायमिंग आहे सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत। सो एकंदरीत नाश्त्याचे सुद्धा आयटम त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, आणि मेन कोर्स किंवा लंच सुद्धा आहे बऱ्यापैकी। भाई इसको खाएंगे अभी। ब्रेडला ओला गेलेला आहे पूर्ण, त्याच्यात बटाट्याची भाजी टाकली आहे, रोल गेला आहे, तळला आहे, आणि खातो आपण। क्रिस्पीनेस एक नंबर आहे, आय डोंट नो तुम्हाला आवाज येत असेल की नाही, पण जेव्हा मी याला ब्रेक करतो आहे ना तेव्हाच ओहो पा किती गरम आहे। सो इथे प्रॉपर क्रिस्पीनेस आहे पूर्ण पकोड्याचा। सो भाई वो एक सही चीज आहे, आप लोग खा सकते हो, आणि ज्या गोष्टीसाठी मी फार वेट केलं आहे बऱ्याच वेळेपासून वो है ये भाई वाराणसी कचोरी। देख सकते हो आप इसका पूरा स्टफिंग, त्याच्यात शेव वगैरे टाकलेले आहे, कांदा आहे, मिरची आहे, आणि मैद्याचं असेल कचोरी बोललं तर। सो आता टेस्ट करूया। भाई बेस्ट पार्ट आहे, आय लव दिस। दही दहीने जो रोल प्ले केला ना याच्यात, हे बघा इथे वर टाकलेलं दही आहे। सो दहीने जो रोल प्ले केला ना भाई, एक नंबर काम झालेलं आहे। जे आपण दही कचोरी खातो ना तसा फील आलेला आहे बऱ्यापैकी, पण थोडा तिखटपणा आहे। सो ओव्हरऑल म्हणजे आपण हे सगळं टेस्ट केलं आहे, आम्ही मला श्वास घेऊ जाता। सो मित्रांनो, हा होता आय लव लिट्टी चोका या हॉटेलचा, या ढाब्याचा रिव्ह्यू जो मी आज तुम्हाला दिला। 4 लिट्टी होत्यात, चोखा होता, डाळ होती, आणि या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊ शकतात सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत। लोकेशन पुन्हा एकदा सांगतो,
हरिओम ढाबा आणि प्रभूचा ढाबा जो आहे त्याच्या अगदी पासून थोडंसं 200-250 मीटर थोडंसं पुढे मुंबईला गेलं असतं डायरेक्टली किलोमीटर धरलं असतं तर. सो मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल मला बिलकुल विसरू नका. और अगर आपको ये व्हिडिओ अच्छा लगा है तो भाई कमेंट कर में लाईक कर दीजिए, वीडियो को शेयर कर दीजिए और वो जो लाल लाल बटन है ना सब्सक्राइब का उसको दबा दीजिए. सो ये पूरा वीडियो है आपका बिहारी खाना जो हम खाए हैं आज उसका. तो अभी वीडियो कैसा लगा है कमेंट में बता दीजिए और हमारा ओवर एक्टिंग भी कैसा लगा है वो भी बता दीजिए. चला तो मंडे ये भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये मे बी नाशिक मध्ये किंवा नाशिकच्या बाहेर. आपले चॅनलच्या नावाप्रमाणे क्युरियस फूड मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला क्युरियस फील करणार आहे कारण की तुम्ही पाहताय क्युरियोसिटी पॉइंट. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.